Fala, meu caro Vitor. उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये आणि ते ड्राइव्ह चांगली या अगोदर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन दरम्यान हे दोन संघ एकमेकांसोबत खूप वेळा खेळलेले आहेत, पण आता मात्र एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर येताना मात्र त्याहून अजून चांगला क्रिकेट तुम्हाला खेळावा लागणार आहे। कारण आता पारितोषिकाची लढाई नसताना मात्र आता अस्तित्वाची लढाई आहे। दोन्ही संघ आपापल्या गावासाठी खेळतात, आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात आणि त्याचमुळे मात्र एक चांगली ठसन मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। स्ट्राइकवर बॅटर असेल तो म्हणजेच दीपू, ज्याने माझी पाड्या स्पर्धेमध्ये लगातार तीन बॉलवर तीन षटकार टाकून 6000 बनवलं होतं। बॉलला चॉप करायचा होता, बॅक टू द बॉल, नाही धावसंख्या थांबली ती म्हणजे एक या आकड्यावर। बिगिन खूप चांगलं केलं जाते या ठिकाणी आर के दीपेश स्मृती दत्तळ या संघाकडून, कारण एक चांगला बॉलर यूज केलाय ज्याने अनुभवाच्या माध्यमातून कित्येक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यात। यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द बॉल, पाठवून द्यायचे आहे। तर दीपेश स्मृती दत्ताई संघाने जर कुठल्या गोलंदाजाने हॅट्रिक नोंदवली तर डिंपी चकुली एक्वा टिवरी यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय दिनेश जगदीश पाटील यांच्या वतीने लावण्यात आलेलं आहे। हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन राऊत, तुम्हाला चेतन गावड, चेतन गावडे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। खूप सुरुवात बिकट झाली असं आपण म्हणू शकतोय, कारण या अगोदर सामना आपण पाहिला तर 11 बॉल्स 9 धावा, राईट महेंद्रजी, त्या देखील पूर्ण करता आल्या नाहीयेत अजिंक्य स्पोर्ट्स या संघाला। तर खूप मोठमोठे उलटफेर या मैदानामध्ये गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही आम्ही सर्व पाहत आहोत, त्याचमुळे आपण ते भाकीत वर्तवू शकत नाही की हा संघच या सामन्यामध्ये जिंकणार आहे, कारण तुमचा खेळच तुम्हाला जिंकू शकतो ना की तुमच्या संघाचं नाव। आतापर्यंत 4 बॉल्स हाताळलेले आहेत, कॅव्हलरने फक्त 1 धाव खर्च केले, जबरदस्त इकॉनॉमिकल ठरलाय आतापर्यंत ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे, बॉटमचा वापर बॉल, कारण या अगोदरच एक फलंदाज झटपट बाद झालेला असताना मात्र आता कुठली विकेट घेऊन संघावर दबाव वाढवता येऊ नये त्यासाठी मात्र चेतन गावडेचा नकार। धावसंख्या धावफलकावर आले आहेत 3 धावा। या मैदानावर कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, गेल्या 3 दिवसांपासून हेच चित्र आपण पाहत आहोत। त्याचमुळे मात्र प्रत्येक संघ आत्मीयतेने खेळतोय, आपल्या संघाचा एक चांगला विकास कसा होईल, आपल्या संघाचा चांगला खेळ कसा होईल यासाठी प्रयत्नशील। यावेळेस बॉल तर जातो यष्टीरक्षकाला बीट करून शॉर्ट फाईन लेगला, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल, एका धावीची वाढ, एका धावाच्या वाढीने धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत 4 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा संघाच्या चांगलं षटक, यशस्वी षटक आतापर्यंत हाताळले कैवल्य पाटील बंधू, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या सामन्यामध्ये या डावामध्ये अजून खूप काही पाहायचं आहे आणि ते पाहण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक, देऊया HM साऊंड अँड म्युझिकला संधी। एक 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक मिळणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही चर्चा करू शकता, त्या अथवा इनिंग षटकाच्या कुठल्याच ब्रेकमध्ये तुम्ही जवळ येऊ नका जेणेकरून आपला वेळ वाचवता येईल। पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा आहेत, 1 गडीबाद दीपेश मात्रे हा मात्र धावचीच्या स्वरूपात बाजूला सर्वात मोठा धक्का असणार आहे, कारण दीपेश अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो आणि त्याचं खेळपट्टीवर असणं खूप जास्त गरजेचं होतं। ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाड्या संघासाठी असो, प्रत्येक वेळी तुमचा लीड बॅटर तुमची या संघाची साथ देऊ शकत नाही, त्यासाठी मात्र सर्व फलंदाजांनी तयारीत असणं गरजेचं आहे।
तुमच्या संघाने वेगवेगळे पर्याय तयार करणं गरजेचं आहे. जर प्लॅन ए वर्कआउट होत नसेल तर प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, तुम्हाला वेगवेगळे पर्याय तुमच्या संघाच्या चांगल्या खेळासाठी तयारी ठेवायचे असतात. या ठिकाणी नवीन बॉलर बॉलिंग टॅबवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवेश पाटील. दिवेश पाटील सुद्धा होळी कप मध्ये एक चांगली कामगिरी केली होती आणि त्याचमुळे त्याच्या कामगिरीचा आढावा घेताना मात्र त्याची वर्णी संघामध्ये लागले. कारण या अगोदर मला कधी तो इतका ऍक्टिव्ह दिसला नव्हता, पण या सीझन मध्ये दिवेश पाटील जास्तीत जास्त संधी मिळते जेपीएल पासून. येस एक्झॅक्टली, ज्युनियर जुचंद्र प्रीमियर लीग पासून दिवेश पाटील इकॉनॉमिकल बॉलर म्हणून उदयास आला आणि त्याचमुळे त्याची आता वर्णी संघामध्ये लागले. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा तुमचा खेळ चांगला होईल ऑटोमॅटिकली तुमची वर्णी तुमच्या संघामध्ये लागणार आहे एक ऍज अ लीड बॉलर, ऍज अ लीड बॅटर. सनी पाटील आता तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवर फेस करतोय. दिवेशला कनेक्शन प्रॉब्लेम, जर दिवेशने हॅट्रिक नोंदवली तर अमित केदारनाथ पटेल यांच्या वतीने दिवेशला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आणि सन्मान नितीन राजा 2000 रुपयाचं बक्षीस अमित केदारनाथ पटेल यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि केदार घरचेच आहेत तुमच्याहून वेगळे, केदारनाथ पटेल यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात, आदेश पाटील कुमार रणजित किणे यांच्याकडून आडिओस मॅच ऑन. पहिल्याच बॉलवर जबरदस्त विकेट मिळवलेला आहे आणि आता मात्र कुठेतरी बिकट अवस्था पाहायला मिळते ध्रुवी अठरा स्पोर्ट्स माजीपाडा संघाचे. म्हणतात ना, बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. या ठिकाणी बॉलरच्या माध्यमातून चांगली कामगिरी कैवल्य पाटीलने केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टिपून दिवेश पाटीलने तो आत्मविश्वास कमवला. दिवेश राऊंड विकेट, ओहो आउटसाइड आहे, यष्टीरक्षक बीट होतो बॅट जास्त सक्रिय असं वाटतंय. त्याच्या बोटाला दुखापत आहे आणि त्याचमुळे दुखापताला सावरून तुम्हाला खेळायचंय कारण खारबावच्या स्पर्धेमध्ये ती दुखापत झाली होती आणि चर्चा केली होती मी दीपेशी, तो बोलला की 2 महिने मला ब्रेक घ्यायचा आहे पण मात्र क्रिकेटपासून तुम्ही आम्ही लांब कसं राहू शकतो, त्याचमुळे मात्र तो खेळतोय पण नक्कीच बोटांची काळजी घ्या. दरम्यान आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाकडे जात होता पण यष्टीरक्षक थोडासा दूर राहिला. एक धाव मिळते धावसंख्या जाऊन एकही धावना मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, दरम्यान बॉल जाईल लॉंग ऑनला. त्या ठिकाणी थोडस पंपाल दुसरं बॉल जाईल त्यानंतर नकार दिला डेंजर एंडला होता. 5 या आकड्यावर 5 रन्स ऑन बोर्ड विकेट ध्रुवी 11 स्पोर्ट्स माळजीपाडा. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळते. मुख्यत्वे सुरुवात चांगली होते ती म्हणजेच आर के दिपेश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्स या संघाची आणि दिवेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि का तो त्याचं खूप चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिकीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 विकेट त्याने मिळवलाय आणि आतापर्यंत फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. धावसंख्या धावपळकावर आहे 5. आदेश पाटील एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आदेश नेहमीच खेळलेला आहे जे संघाच्या फायद्याचं ठरते. यावेळेस स्टोसेट जागा
हो बाबा खर तर एक संघ आरके एंटरप्राइजेस कालचा जो खरच एक प्रबळ दावेदार होता तो मात्र पहिल्याच फेरीत बाद झाला, पण आज दत्ताळी स्पोर्ट्स घरचा तुमचा आमचा सर्वांचा आवडता संघ आणि त्याचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलंय आतापर्यंत, पण ध्रुवी 18 मालजी पडा संघाकडे अजूनही बॅटर्स आहेत, समीर राऊतचं येणं बाकी आहे तो थांबलाय, आता वैभव राऊतला 5व्या क्रमांकावर संधी देते, बघा क्रमामध्ये बदल केला जातोय आणि हे महत्वाचं आहे कारण क्रिकेट हे व्हेरिएशन वर ओळखलं जाते, आता वैभव राऊत 5व्या क्रमांकावर आहे, समीर राऊतचं येणं बाकी आहे, त्यानंतर विक्रांतचं येणं देखील बाकी आहे, मेन विशाल पाटीलचं येणं बाकी आहे, म्हणजेच काय अजूनही जे हुकुमचे हुक्के आहेत ते लपवून ठेवलेले आहेत ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा संघाने, वेळ काढून घेण्याचा प्रयत्न, 5 जवा 3 गडी बाद, या वेळेस हलक्या त्याने बॉलला प्लेस केले, बॉल जाईल मिडविकेटला, फॉलो थ्रू मध्ये स्वतः दिवेशला बॉल स्टॉप करायला पोहोचेल तोपर्यंत एकदम इथे धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर, 7 रन्स ऑन बोर्ड, आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेले आहेत, पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर विकेट आणि 5वा बॉल सिंगल, बघा स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः मेहनत घ्यावी लागेल कारण दुसऱ्याच्या कृतीने तुमची स्वप्न पूर्ण होणार नाही आणि माजीपाडा संघाला कदाचित त्याचा विसर पडलाय, मात्र वातावरण गरम झालंय कारण आता रणजित किणी यांची बहीण एका बाजूला आहे, बहिणीचं सासर एका बाजूला आहे, तर नक्की जागा बाजू घ्यायची कोणाची दरम्यान धावा झालेल्या आहेत 6, गडीबाद झालेले आहेत 1 4, षटक संपले 2, जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आरके दिपेश स्मृती दत्ताळी संघाच्या गोलंदाजाच्या वतीने खेळलं जाते आणि तितकीच चांगली साथ क्षेत्ररक्षकांची मिळते आणि त्याचमुळे चांगलं क्रिकेट पेश केलं जाते आणि दिवेश पाटील याने जबरदस्त बॉलिंग अटॅक पेश केला, 2 धावा खर्च करताना 3 महत्वपूर्ण फलंदाजांना त्याने परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलं, यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो, आणि म्हणूनच काय क्रिकेटमध्ये स्किल्स या शब्दाला खूप महत्व आहे, तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही मात्र तुमच्या संघासाठी महत्वपूर्ण भूमिका अदा करू शकता आणि ती भूमिका आतापर्यंत दिवेश पाटील ने अदा केले, आयकॉन प्लेयर JPL चा अमित पाटील यांचा आयकॉन प्लेयर आहे, या वर्षी पाहूया तोच आयकॉन प्लेयर असेल का अमित पाटील यांचा, दरम्यान नवीन षटक हाताळण्यासाठी कैवल्य पाटील पुन्हा एकदा एक्सपिरियन्स कंपेनर बोलवण्यात येतोय, कैवल्य पाटील स्ट्राइक वर असेल, वैभव राऊत फुल टॉस बॉल होता व्यवस्थित बॅटवर घेताल आणि या बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्राच्या डीप मधून पुढे येतात, थोडासा फंबल होतोय त्या ठिकाणी, कुणाल दिवेश पाटील आहे, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात, 2 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 या आकड्यावर, 8 रन्स ऑन बोर्ड, कुमार रणजित किणी दादा तर आमच्या व्यासपीठावर आहेत पण टेन्शन आमच्या केतन भोईर यांना सुद्धा, जबरदस्त कामगिरी केतनची, जनक भोईरची सुद्धा, सर्व मित्रमंडळींनी एक जबरदस्त नियोजन केलेलं आहे, रजनी क्रिकेट स्पर्धेचं नियोजन खाऊ गोष्ट नाहीये कारण दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट वेगळं असते, खर्च जास्त असतो आणि या खर्चाची सांगड खूप चांगल्या पद्धतीने बसवली गेलेली आहे आयोजकांच्या वतीनं, स्ट्रोक आउट झालेला आहे, जीवनदार मिळते राऊतला, एकाची वाढ धावसंख्या 9 झालेली आहे, प्रत्येक कारण कधी कधी नियतीची साथ मिळत नाही, कधी कधी तुमचा बॉडी बॅलन्स चुकतं, कधी कधी तुमची आयसाईट डळमळीत होते आणि त्याचमुळे मात्र तुम्हाला तयारीत राहणं गरजेचं आहे, हितेंद्रच्या वतीने मात्र ही चूक झाली जरूर पण मात्र ही चूक जास्त डोकेदुखी देऊन जाणारी नसायला हवी कारण कमबॅक करण्याची संधी वैभव राऊतकडे सुद्धा आहे, कमबॅक करण्याची संधी हितेंद्र भोईरकडे सुद्धा आहे, यावेळी स्ट्रोक साठी जागा बनवली,
याच तत्वावर पुढे जावं लागणार आहे, कारण मोठा स्ट्रोक आतापर्यंत एकही या डावामध्ये आला नाही. या सिंगल्स आणि डबल्सच्या सहाय्याने धावपळा पुढे नेण्याचं काम केलं जातं आणि एक कौतुक करावं असं वाटतं काही गोलंदाजांचं. एक पाहायला मिळालं आरके दीपेश स्मृती दत्ताळी या संघाचा. पुन्हा एकदा कैवल्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वैभव जर आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅनला एक आहे, त्यानंतर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक असेल, नंतर ऑन साईडला पण पाहिलं तर शॉर्ट फाईन एकला, असे चार क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेला गार्ड करण्यासाठी तैनात केले आले आहेत, कारण ताकद माहिती आहे वैभव रावची जुचवर संघाला. यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, कनेक्शन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित होत नाही, बॉल जाईल शॉर्टलेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते, एका धावीची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. पूर्णपणे मगर मिटीमध्ये घेतलेला आहे ध्रुवी 18 स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. कुठल्याच फलंदाजाला वर येऊ दिलं जात नाहीये, कारण हे घरचं मैदान असताना आणि मात्र या हंगामामध्ये चांगली कामगिरी असताना त्या कामगिरीतला पुढे नेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. या कधी कधी हातामध्ये बॅट असून चालत नाही, डोक्यामध्ये युक्ती देखील असायला हवी की कशा पद्धतीने कुठल्या रेषेमध्ये कुठल्या झोनमध्ये तुम्हाला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे, आणि या ठिकाणी कुठेतरी कमी पडलाय ध्रुवी 18 स्पोर्ट्स मालजीपाडा, कारण एकाही फलंदाजाने प्रॉमिसिंग स्ट्रोक दाखवला नाही आतापर्यंत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत, नवीन फलंदाज समीर राऊत ज्याची आपण चर्चा करतो वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धामध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून समीर राऊत खेळत असतो, आणि आता मात्र ती आयकॉनिक बॅटिंग करण्याची नितांत गरज आहे. आणि पाहूया समीर राऊतची बॅट तळपते का. कैवल्य पाटील बंधू या चांगलं षटक आतापर्यंत हाताळले, 5 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवले, शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. हलका त्याने बॉलला प्लेस केले कव्हर रिजन मध्ये, भूषण त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एकदम येईल. चांगलं क्रिकेट या ठिकाणी समीरच्या वतीने पाहायला मिळालं, कारण सुरुवात चांगली करणं प्रत्येक फलंदाजांचंच काम आहे. 3 षटकांची समाप्ती होते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर ध्रुवी 18 स्पोर्ट्स मालजीपाडा या टीमची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 12 धावा. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक नंतर चर्चेसाठी येऊया, देऊया HM म्युझिक अँड लाईट्स ला सद्दी. पण प्लीज व्यासपीठावर असंच व्हायचं आहे. सन्माननीय किशोर पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. व्यासपीठ सर्व मान्यवरांसाठी आहे आणि सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरच असंच व्हायचं आहे अशी नम्रतेची विनंती आम्ही करतोय. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना जवळ घेऊन येणारा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच क्रिकेट झालेला आहे, कारण क्रिकेटमुळे ओळख सुद्धा वाढले, कामधंद्यांना वेग सुद्धा आलेला आहे आणि कित्येक जणांना मात्र एक उदरनिर्वाहाचं साधन देखील क्रिकेट हा बनलेला आहे, आणि क्रिकेटपासून कित्येक जण मात्र ओळखी वाढवून कामधंदे देखील करू लागलेले आहेत. किशोर पाटील द लेजेंड कॅप्टन ऑफ जुचंद्र मास्टर्स, आज दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जुचंद्र मास्टर्स संघाने मिळवलेलं आहे, त्यांचं देखील कौतुक असायला हवं. एका मोठ्या अशा स्पर्धेमध्ये पाणजूच्या स्पर्धेमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावलेला आहे, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. आजचा दिवस मात्र जुचंद्र मास्टर संघाने आपल्या नावावर केलेला आहे आणि आज लॉर्ड देखील जुचंद्र संघाचे. तर सोबतच राजेंद्र पाटील गजा यांना सुद्धा विनंती येते असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय राजेंद्र पाटील गजा जबरदस्त बॉलर, त्यांना विनंती करण्यात येते आपण देखील व्यासपीठावर असणं व्हायचे आहे अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करत आहोत. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक व धावा आहेत ध्रुवी 18 स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाच्या 12 धावा. 12 मात्र आता कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या निश्चयाने घेऊन जावं लागणार आहे, कारण आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धावा झाल्यात आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल्समध्ये 30 धावा
तर येणं गरजेचं. चला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने वारंवार या सूचना करण्यात येतात की वेळेबद्दल सहकार्य करा. वारंवार आम्ही त्या सूचना तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत. प्लीज कोऑपरेट विथ टाइम. आर के दीपेश स्मृती दत्ताळी ही विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने तुम्हापर्यंत पोहोचवतोय की कमी वेळ घ्या आणि चांगलं क्रिकेट खेळा. छोटीशी चर्चा राऊत ब्रदर्स मध्ये झालेली आहे, समीर राऊत आणि वैभव राऊतच्या मध्ये एक छोटीशी चर्चा झाली की कशा पद्धतीने पुढच्या दोन षटकामध्ये खेळ व्हायला हवा, कारण आपल्या संघाची अवस्था थोडीशी बिकट आहे आणि इतकी मोठी स्पर्धा असताना, 1.5 लाखाची स्पर्धा असताना आपल्या संघाकडून चांगलं प्रदर्शन व्हायला हवं, हीच कुठेतरी आता सुरुवातच असेल आपण म्हणू शकतो. कारण 3 षटकामध्ये मागे तुम्ही काय केलंय त्याचा विसर करून आता तुम्हाला पुढील 2 षटकामध्ये काय करायचंय त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, कुणाल पाटील. स्ट्राइकवर बॅटर असेल समीर राऊत. राऊंड विकेट उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीपासूनच मन बनवलं होतं की या बॉलवर मी उलट दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न करीन, पण मात्र कुणाल देखील तितक्याच अनुभवाने परिपूर्ण असलेला गोलंदाज आहे आणि त्याने लगेचच बॉडी लँग्वेज ओळखली आणि बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं आणि हा बॉल कुठलाच कनेक्शन नव्हता यष्टिरक्षक बंधूच्या हातामध्ये विसावलाय आणि चौथ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने करतोय गोलंदाज कुणाल पाटील. धावसंख्या 12. स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, हुक स्ट्रोक खेचायचा प्रयत्न केला गेला होता, पण मात्र खूप जास्त बाहेर निघून गेले आणि त्याचमुळे मात्र बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. बॉल स्टम्प्सच्या वरून डिलिव्हर केला जाते. चांगली सुरुवात या षटकाची. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स कुणाल पाटीलने हाताळलेले आहेत. अजूनही 10 बॉलचा काही शिल्लक आहे. समोरील जी रेल्वे पट्टीवरून जाते ती पट्टीवर आहे, पण मात्र आता ही गाडी माजीपडी संघाची रुळावरून घसरलेली आहे असं आतापर्यंत पाहायला मिळते. ते पुन्हा एकदा ऑन ट्रॅक येण्यासाठी मोठे स्ट्रोक गरजेचे. पुन्हा एकदा अपील केली गेली स्टम्प्सला. काय जबरदस्त बॉलिंग, प्रत्येक बॉलरने मात्र 100% योगदान दिलेलं आहे. केवल पटेलच्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या त्याने, एक त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये दिवेश आला, दिवेशने 3 विकेट घेतल्या आणि 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर कैवल्य पाटीलने 3रा षटकामध्ये 6 धावा खर्च करून 1 विकेट मिळवला आणि कुणाल पाटीलने आतापर्यंत 1ही धाव खर्च केली नाहीये आणि 1 विकेट मिळवले. 3 बॉल डॉट, जबरदस्त ही सुरुवात 4थ्या षटकाची पाहायला मिळते आणि एक नव चैतन्य घेऊन आर के दीपेश स्मृती दत्ताळी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. हेच कुठेतरी पहिल्या बॉल पासून पाहायला मिळालंय. कैवल्य पाटील पहिले षटक, त्यानंतर दिवेश, कैवल्य, कुणाल या सर्वांनी मात्र तंतोतंत नियंत्रण असलेली गोलंदाजी केलेली आहे. त्याचमुळे माजीपाडा संघाचे सर्व डावपेच उधळले गेलेले आहेत. कारण खरं तर आपण बाईटमध्ये विचारलं होतं की आदेश पाटील यांना की तुम्हाला फलंदाजीच हवी आहे का, तर त्यांनी सांगितलं हो आम्हाला फलंदाजीच हवी आहे. पण मात्र तशा अनुषंगाने खेळ आतापर्यंत ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा संघाचा झालेला नाहीये. नवीन बॅटर मित्राच्या आतमध्ये कृपेश राऊत. यावेळेस पंचांचे दोन्ही हात फैलावले जात आहेत आणि ही व्हाईट बॉलचे खूण असणार आहे. एखादा विचीवर धावसंख्ये जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. ही व्हाईट बॉल देखील खूप महत्वाचा असणार आहे, कारण 1-1 धावांसाठी झगडावं लागते ध्रुवी 18 माजीपाडा या संघाला आणि त्याचमुळे धावा कशाही येऊ द्या, धावा येणं हे खूप जास्त गरजेचं बनलेलं आहे ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा या संघासाठी. एकदा ड्राईव्ह चांगली आहे, क्षेत्ररक्षक डीप विकेट रिचर मध्ये त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करताना थोडीशी चुकामुक होते. एका धावीची वाढ, एकाला 2 धावा यशस्वी देखील बॅटर होतात. या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहेत आणि या 2च्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. आता या षटकामध्ये या पहिल्या 2 धावा खर्च केल्यात कुणाल पाटीलने. पहिल्या 3 बॉलवर जबरदस्त चमकदार अशी गोलंदाजी आणि 4थ्या बॉलवर 2 धावा खर्च केल्यात आणि कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं कृपेशचं, पण या 2 धावा खूप जास्त महत्वाच्या ठरतील. आता मात्र मोठे स्ट्रोक्स कधी येतील याची प्रतीक्षा माजीपाडा संघाच्या समर्थकांना लागलेल्या आहेत.
स्ट्राइक वर भेटत मला पाहायला मिळतोय कृपेश ज्याच्या वतीने दोन धावांचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फोर्स करण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र बॉलची रेंज, बॉलची पिचिंग, बॉलचा बाउन्स आणि बॉलचा टर्न या गोष्टीकडे मात्र लक्ष नाही आहे कृपेशचं. आणि त्याचमुळे फक्त मी म्हणालो होतो ना की हातात बॅट असून चालत नाही, बॉलची लाईन एंड लेंथ ओळखणं देखील तितकं गरजेचं आहे. हा पुढचा बॉल जर डॉट हाताळला तर संबंधित केदारनाथ पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस, 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. पुढचा बॉल डॉट आला तर केदारनाथ पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी बॉल नितीन दादा, रणजित दादा व्यासपीठावरच काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं रणजितला कुठल्या टीमला सपोर्ट करतायत? अजूनपर्यंत रात्री नितीन दादा झोप लागली नसेल कारण नितीन दादाने काल जबरदस्त खेळ आहे त्यांच्या संघाने केलेला आहे. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, कुठलाच व्यत्यय येऊ देऊ नका अशी नम्रतेची विनंती असणार आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेकचा कॉल करणार आहोत आपण. पतू पॅकर्स जुचंद्र आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टन्स तयार राहायचे आहे. आपण टॉस क्लिअर करणार आहोत. पुन्हा एकदा आम्ही पुकार देतोय, पतू पॅकर्स जुचंद्र आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टन्स तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. षटक या ठिकाणी संपलेले आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा संघाची धावसंख्या झाली 17. शेवटचे षटक हाताळण्यासाठी द मोस्ट एक्सपिरियन्स ऑलराऊंडर ऑफ जुचंद्र मिस्टर हितेंद्र भोईर यांची वर्णी स्लॉग ओव्हरमध्ये लावली जाते. आता पाहूया या ठिकाणी या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळवते कारण हरण्यासाठी काहीच राहिलं नाहीये माजीपाडा या संघासाठी. त्याचसाठी मात्र मिळेल ते प्रयत्न करावे लागतील ज्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा मिळू शकतील कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण प्रत्येक खेळाडूमध्ये एक वेगवेगळा टॅलेंट भरलेला असतो, फक्त तुम्हाला तो शोधणं गरजेचं आहे. तर पाहूया तो खेळ पाहायला मिळेल का विनोद म्हात्रेकडून, तो खेळ पाहायला मिळेल का वैभव राऊतकडून. स्ट्राईकवर असेल वैभव राऊत जो 5व्या क्रमांकावर, त्याच्या वतीने आतापर्यंत 5 धावांचं योगदान मिळालेलं आहे ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा संघाला. धावसंख्या फक्त 17 आहे. 5व्या षटकाची सुरुवात, हितेंद्र भोईर बॉलर तयार, राऊंड विकेट, चांगला बॉल, अँगलचा काय जबरदस्त वापर केला आहे. फुलर लेनचा बॉल होता आणि स्वतःला ब्लॉक करून घेतलाय बॅटर वैभवने. पहिला बॉल हा डॉट हाताळला जातो या 5व्या षटकातला. पहिल्या बॉलवर मात्र प्रत्येक गोलंदाजाने एक चांगलं काम केलेलं आहे. कैवल्यने देखील पहिला बॉल डॉट हाताळला होता, दिवेशने देखील त्याच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती, कुणालने देखील पहिल्या बॉलवर डॉट आणि त्यानंतर हितेंद्र भोईर हा देखील डॉट बॉल हातावतोय. म्हणजे योगायोग बघा, प्रत्येक गोलंदाज त्याच्या षटकाची सुरुवात डॉट बॉलनेच करतोय. पुन्हा एकदा फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने यष्टी वाकवली त्रिपळाजीच्या स्वरूपात. फलंदाज बाद, वैभव बॅक टू पॅवेलियन. धावसंख्या 17 झालेली आहे आणि त्याचमुळे कधी कधी प्रतिस्पर्धी संघ कुठल्या ताकदीचा आहे, प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून खेळणं गरजेचं असते. आणि या ठिकाणी जर आपण जुचंद्रच्या मैदानात आहोत आणि समोर जुचंद्रचा संघ आहे तर त्या संघाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि कित्येक चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन वतीने तुम्ही एकमेकांसोबत खेळलेला आहात तर माजीपाडा संघाला अभ्यास करायचा होता गोलंदाजांचा की कुठला गोलंदाज गोलंदाजी करणार आहे आणि त्या गोलंदाजाला आपण कसं फेस करणार आहोत, त्या फलंदाजाच्या विरोधात आपण कशा धावा बनवणार आहोत, हा अभ्यास कुठेतरी कमी पडला आतापर्यंत ध्रुवी 18 स्पोर्ट्स संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील. मी खरंच थोडासा आश्चर्यचकित झालेलो आहे की 10व्या क्रमांकावर विशाल पाटील येतोय, जो एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहे त्याला आता 10वा क्रमांक मिळतोय. पण मात्र क्रमांक कुठलाही असू द्या, तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ करायचाच असतो, तुमच्या संघाची मदत तुमच्या वतीने केली जाईल का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आतापर्यंत 5व्या षटकात 2 बॉल्स हाताळून झालेले आहेत,
दोन्ही बॉल डॉट हितेंद्रचे राउंड विकेट. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला पाठवलंय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. निखिल पाटील अजून एक फलंदाज या ठिकाणी बस खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये येतोय आणि आता दोन धावा कम्प्लीट केल्या. या दोन धावांचं खूप जास्त महत्व आहे कारण आता दोन दोन धावा देखील तितक्याच फायद्याच्या ठरू शकतील. ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा या संघासाठी 200 वर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल वर दोन धावा कव्हर केलेले आहेत. निखिल पाटील ज्याने मात्र एक गोल्डन षटकार ठोठावला होता द ग्रेट मराठा ट्रॉफीमध्ये आणि त्याचवेळी कदाचित प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय द ग्रेट मराठा टुर्नामेंटमध्ये. आर के दत्ताईला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता इनसाइड आउट होऊन, पण त्यानंतर मात्र बॉल यष्टीरवर जाऊन आदळलेला आणि विशाला देखील मोठी खेळी करता आली नाहीये आणि तो देखील त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज बाद. अनएक्सपेक्टेड आहे या ठिकाणी ध्रुवी 18 स्पोर्ट्स मालजीपाडा आतापर्यंत फक्त 19 जाबा बनवू शकलेला आहे आणि 19 जाबा बनवताना 9 फलंदाज बाद सुरू झालेत आणि 11 क्रमांकावर मनीष राऊत यांना मात्र संधी मिळते. आणि पाहूया जर्सी क्रमांक 4 आणि त्यांच्यामध्ये बघून तसा समर्पक खेळ पाहायला मिळेल का. आतापर्यंत या षटकातले 4 बॉल्स हाताळून झालेले आहेत आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 19 जाबा चांगली बॉलिंग आतापर्यंत हितेंद्र भोईरची पाहायला मिळालेली आहे. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट, जबरदस्त बॉलिंग, नियंत्रण देखील तितकंच लाजवाब. यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. दरम्यान शरीरावर बॉल जाऊन आदळतोय आणि ही लेग बायची एक धाव मिळेल एखाद्या विचीवर धावसंख्या जाऊन पोहोचते तिथे म्हणजेच 20 आकड्यावर. विनोद जी भोईर यांचं देखील आम्ही मनोजबरोबर स्वागत करतोय. तर डिंपी दिदींचा आज बर्थडे आहे. थोड्याच वेळात आपण या इनिंग ब्रेकमध्ये केक कटिंग करून ते सेलिब्रेशन करणार आहोत. पुढचा बॉल हितेंद्रचा. यावेळेस अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय का प्रश्नचिन्ह. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे तर तिसऱ्या पंचाने यायचंय आणि चेक करायचंय की फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही. कारण हा जबरदस्त एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला फिल्डरचा. दरम्यान या बॉल अगोदर धावसंख्या आहे 20 धावा. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये खर तर पूर्णपणे 100% योगदान प्रत्येक क्षेत्ररक्षकाने प्रत्येक बॉलरने दिलेलं आहे. आर के दीपेश स्मृती दत्ताळ या संघाच्या खेळाडूंनी आणि त्याचमुळे पूर्णपणे अडवून ठेवलंय, जखडून ठेवलंय ते म्हणजेच ध्रुवी 18 स्पोर्ट्स माजीपाडा या टीमला. त्या ठिकाणी पंच विरल नायर चेक करतायत आणि अधिकृत असा निर्णय नक्कीच पोहोचवला जाणार आहे. दरम्यान या बॉल अगोदर 20 धावा धापलकवर आहेत. विरलजी नायर त्या ठिकाणी चेक करतात टीव्ही रूम मध्ये. सिनेमॅटिक्यू पिक्चरच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते आणि नॉट आउट आहे म्हणजेच एक धाव आपण धावपळमध्ये नोंद करणार आहोत. 21 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धावा पूर्ण कराव्या लागतील. आर के दीपेश स्मृती दत्ताई या संघाला 30 बॉल्समध्ये घेऊया एक ब्रेक, जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस क्लिअर केला जाईल पतुपेकर जुचंद्र वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र दरम्यान. आणि त्या अगोदर आपण डिंपी दिदीचा वाढदिवस केक कटिंग करून सेलिब्रेट करणार आहोत. जाऊया आपण मुख्य मंचाच्या दिशेने. चला आपण डिंपी दिदीचा वाढदिवस साजरा करूया केक कटिंग करून. प्रत्येक लहान मुलांना मुलींना एक वेगळंच त्यांचं स्वप्न असते की केक कटिंग करून माझा वाढदिवस साजरा करता यावा. चला आपण वाढदिवस साजरा करूया. फ्रंट अँगल कॅमेरा जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडला जे आमचे कॅमेरामॅन आहेत सुमित यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर कॅमेऱ्याचा अँगल घ्यायचा आहे. सुमित आपण कॅमेऱ्याचा अँगल व्यासपीठावर घ्यायचा आहे.
टिप्पी दीदीचा वाढदिवस आपण या ठिकाणी हर्षोल्लासात साजरा करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डियर, हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम ओल्ड फ्रेंड्स अँड न्यू, फ्रॉम गुड फ्रेंड्स अँड ट्रू, मे गॉड लव गो विथ यू अँड हॅपीनेस टू. हॅपी बर्थडे. पेकर्स टीम कॅप्टन लगेच टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे प्लीज. पतू पेकर्स आणि द ग्रेट मराठा जुचंद्र लगेच यायचा. पतू पेकर्सचे कॅप्टन आलेले आहेत. चला पतू पेकर्स टीम कॅप्टन लगेच या. बघा दुसरा डाव सुरू होते त्या ठिकाणी आणि त्याचमुळे जो इनिंग ब्रेक आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. तर पतू पेकर्स टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे. आपण टॉसची प्रक्रिया थोडक्यात संपन्न करणार आहोत. पतू पेकर्स टीम कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस फास्ट. विशाल लगेच या प्लीज, लगेच या. कुमार रणजित दत्तकिणी यांच्या शुभ नरेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. माझी सरपंच बाफाणे यांच्या माध्यमातून नरेशजी म्हात्रे यांना विनंती करील त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चला हा सामना चार षटकाचा असेल. आपण फक्त डिसिजन घेणार आहोत. एका बाजूस आर के एंटरप्राइजेस आणि एका बाजूस आर के ट्रॉफी. पतू पेकर संघाचा कॅप्टन कॉल करे नरेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस क्लिअर करणार आहोत. स्पिन द कॉइन. आरके ट्रॉफी असा कॉल आहे पतू पेकरचा. आरके एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकले द ग्रेट मराठा जूचंद्र. तर निर्णय काय असेल? तर द ग्रेट मराठा जूचंद्र संघाने क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत अक्षयजी साठम. धन्यवाद. थँक्यू मणीशजी पाटील सर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. जिंकण्यासाठी टार्गेट आहे एकवीस धावा जिंकण्यासाठी. एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय. आज जो संघ टॉप फोर मध्ये येईल आजच्या दिवसातला, त्या संघाला डिंपी चकुली एक्वा टिवरी यांच्या वतीने एक बकरा दिला जाणार आहे आणि देणार आहेत सन्माननीय दिनेश जगदीश पाटील. धन्यवाद. यस, 22 धावा जिंकण्यासाठी थोडस मिस्टेक होत. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. जितेश साठी बंटी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. आणि त्यानंतर दिनेश पाटील आपण बघतोय डिंपी छकुली अॅक्वा यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे षटकारांसाठी. एका धाव्याने श्री गणेश केला जातोय. मणीश राऊत आपण बघतोय
या स्पर्धेकरता देखील चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. 12 वाजून गेलेत गडाल्यामध्ये आणि हनुमंत जयंती आपल्याला पाहायला मिळते इथे मोठ्या जल्लोष आणि जुचंद्र नगरीमध्ये देखील हनुमंत जयंती साजरी केली जाते. सर्वांना हनुमंत जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. थोडासा मिस स्पीड आणि एका धावेला मात्र दोन धावेमध्ये कन्वर्ट केले जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फलकावरती तीन धावा. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतो कारण की दीपेश मूर्ती आर के दत्ताळी जुचंद्र संघ आपण बघतोय. या पंचकृषीतील एक नामांकित संघ आहे आणि या संघाच्या नावावर देखील या वर्षी सलग 4 ते 5 ट्रॉफीज आपण बघतोय. टोटल विचार केला तर 8 आणि बॅक टू बॅक 4 आपण बघितल्या. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. इन टू द गॅप मध्ये खेळायचं होतं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 धावा फलकावरती. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. 22 धावांचं टार्गेट कशा प्रकारे अचीव केली जाईल. एका साईडला ध्रुवी 18 मालजीपाडा संघ बघतोय आपण. मणीश राऊत चांगली गोलंदाजी करताना केच जितेश देखील एवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू 5 धावा फलकावरती. 22 धावांचा लो स्कोरिंग मॅच. मागील मॅच आपण बघितला होता. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा पुन्हा एकदा इन साइड आउट इन टू द गॅप मधून चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनलाय. फक्त दर्शक त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार आर के ट्रॉफी सावकार. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह रन मशीन आपण बघतोय. दीपेश पाडील याच्या माध्यमातून नेहमीच नाईट मध्ये जास्तीत जास्त चांगली खेळी जर कोणाची असेल आर के दत्तावळी आपण बघतोय. दीपेश पाडील रन मशीन. यावेळी पुन्हा एकदा इन साइड आउटचा फटका इन टू द गॅप मधून 1 बाउन्स 2 बाउन्स आर पार सीमा रेषे पार दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. बंटी पाटील यांच्या माध्यमातून खास जितेश बंधूसाठी पारितोषिक लाभले जाते 500 रुपये षटकारांसाठी. त्यानंतर दिनेश पाटील डिंपी चकुली अॅक्वा यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ऐकूया सुमधुर संगीत. देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. आणि जर जितेश बंधू यांनी एक षटकार आला तर बंटी पाटील, त्यानंतर दिनेश पाटील, डिंपी चकुली अॅक्वा, त्यानंतर दीपक सिंग यांच्याकडून 500. एक षटकार किती रुपये देऊन जाईल टोटल बघूया. नेक्स्ट बॉल शपल होतोय. जागा बनवली. फाईन केलेला स्ट्रोक यावेळी फेवरेट स्ट्रोक आहे तो म्हणजे जितेश बंधू पाटील याचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळते. गुड शॉट. त्यांनी पूर्णपणे दिसतोय खतरा. ध्रुवी 18 बालजीपाडा संघावरती 22 धावांचं एक छोटस टोटल. दीपेश मूर्ती आर के दत्ताळी संघ यावेळी मात्र चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. 18 धावा फलकावरती. 4 धावांची गरज असणार आहे. भरपूर जर विचार केला
तर टाइम वाचवला जाईल कारण की स्वतः आयोजक देखील आहेत दीपेश मूर्ती आर के दत्ताळी यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय आतमधून बाहेर येणारा चेंडू आउट स्विंग निर्धाव चेंडू उद्यापासून श्रद्धांजली चषक देखील पाहायला मिळेल हनुमंत जयंतीच्या माध्यमातून हनुमान जयंतीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जय हनुमान स्पोर्ट आयोजित श्रद्धांजली चषक 2022 उद्यापासून सुरुवात होईल नक्कीच नागेश काका मैदान दत्ताळीच्या माध्यमातून त्या ग्राउंडवरती स्पर्धा पाहायला मिळेल धीरज भोईर दीक्षित पाटील उद्यानात भोईर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल यावेळी कॅच छुटा दिल तुटा चेंडू निघून जाईल का सी मरे शिपार विजयी चौकार आहे की काय यस पंच चौकार आहे का याचा चार धावा आणि विजय झालाय तो म्हणजेच कॉंग्रॅच्युलेशन दीपेश मूर्ती आर के दत्ताळी अँड हार्ड लक ध्रुवी 18 बालजीपाडा संघ हँडशेक करायचं आहे दोन्ही संघांना विनंती करीन हँडशेक करायचं आहे आणि काय आहे गोलंदाजी पाहायला मिळाली अप्रतिम गोलंदाजी दत्ताळी संघाच्या माध्यमातून तोच टर्निंग पॉईंट ठरला मॅचचा आणि सर्वाधिक लो स्कोर या स्पर्धेचा आपण बघतोय आणि आर के दत्ताळी दीपेश मूर्ती आपण बघतोय पहिला असा संघ ठरलाय त्यांनी दोन षटकांच्या आतमध्ये मॅच फिनिश केलाय कॉंग्रॅच्युलेशन जबरदस्त गोलंदाजीचा जर विचार केला चार गोलंदाजा कैवल्य पाटील पहिली गोलंदाजी घेतली बंधू याने चांगली गोलंदाजी केली होती चार धावा